जय शिवराय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि जबरदस्त माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती म्हणजे कापूस बोंड अळी नियंत्रण। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपण कापूस पिकाची लागवड करतो तर सुरुवातीपासूनच आपल्याला बोंड अळीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, कारण सुरुवातीपासूनच आपल्याला ह्या बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो। परिणामी ज्या टायमाला बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो तर उत्पादनामध्ये आपल्याला घट दिसून येते। म्हणजेच ज्यावेळेस पात्यांची संख्या, फुलांची संख्या आणि बोंडांची संख्या जास्त प्रमाणात लागते त्यावेळेस जास्त त्रासदायक आपल्याला ही बोंड अळी दिसून येते। मग यावर कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे तर लक्षात घ्या, टोटल 3 प्रकारच्या बोंडाळ्या असतात यांची आपण माहिती पाहणार आहोत आणि यावर फवारणी नियोजन हे कशा पद्धतीने करायचंय आणि कापूस पिकाचं एकरी 15-20 क्विंटल उत्पादन कशा पद्धतीने काढायचंय त्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा चालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्याचं कारण मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर टोटल 178,000 शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे आणि इथून मागे आपण कापूस पिकाच्या ज्या व्हिडिओ बनवत आलेले आहोत तर टोटल 10-20 लाख शेतकरी बांधवांना फायदा झालेला आहे। त्यामुळं तुम्ही तुमचंच ठरवा पण व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघण्याचा निर्णय घ्या। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण माहितीला सुरुवात करूया नेमकी कापूस पिकावर ह्या 3 प्रकारच्या ज्या बोंड अळी येतात तर ह्या कोणत्या अवस्थेमध्ये येतात आणि याचं निवारण करण्यासाठी फवारण्या कोणत्या करायच्यात। तर सर्वात पहिलं आपण जाणून घेऊया जी पहिली महत्त्वाची अळी जी कापूस पिकावर येत असते तर ती म्हणजे ठिपक्यांची बोंड अळी असते। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तर ही आपल्या कापूस पिकावर 30-65 दिवसांच्या दरम्यान आपल्याला दिसून येते असते। त्याच्यानंतर दुसरी जी बोंड अळीचा प्रकार आहे तर तो म्हणजे अमेरिकन बोंड अळी। आता ही 45-85 दिवसांच्या दरम्यान आपल्याला ही बोंड अळी दिसून येते। आता मात्र जी बोंड अळीचा शेवटचा प्रकार म्हणजे तिसरा महत्त्वाचा प्रकार तर तो म्हणजे गुलाबी बोंड अळी। तर ही बोंड अळी 75-110 दिवसांच्या दरम्यान आपल्याला कापूस पिकावर दिसून येत असते। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, ही बोंड अळी याची निर्मिती कशा प्रकारे होत असते तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्या कापूस पिकाला पातेधारणा, फुलधारणा आणि बोंडही काही काही ठिकाणी लागलेली दिसतात तर त्या टायमाला पतंग ही जास्त प्रमाणे अंडी घालण्याचं काम करतं आणि ह्या अंडीमधूनच ही अळी ही बाहेर निघते आणि यालाच आपण बोंड अळी असं म्हटलं जातं। तर ही बोंड अळी अतिशय त्रासदायक ठरते। त्यावेळेस लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आपल्या ही कापूस पिकाच्या पात्यांवर असेल, फुलांवर असते, त्याचबरोबर फांद्यांवर असते, पानांवर असते आणि पानांच्या खालच्या बाजूने देखील अंडी घालण्याचं जास्त प्रमाणे काम करतं आणि याची निर्मिती वाढल्यामुळे आपल्या जी काही कापूस पिकाला बोंड लागलेली असतात यावर ही अटॅक जास्त प्रमाणे करते, परिणामी उत्पादन आपलं घटलं जातं। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, ही बोंड अळीचं नियंत्रण आपण जे करायचं आहे तर हे सुरुवातीपासूनच करणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण सुरुवातीपासून फवारण्या या जाणून घेणार आहोत आणि तुमचं कापूस पीक कोणत्या अवस्थेत असेल त्या अवस्थेमध्ये आपण ही फवारणी करू शकतो। पण सर्वात आधी लक्षात घ्या, जास्त बोंड अळीचा प्रादुर्भाव आपल्याला हा ज्या वेळेस कापूस पीक आपलं दिवाळीपर्यंत असतं, दिवाळीच्या नंतर किंवा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला जास्त प्रमाणे दिसून येतं, कारण यावेळेस कापूस पिकाचं उत्पादन भरघोस निघालेलं तुम्हाला दिसून येतं पण ही अडचण यामध्ये सापडते। तर सुरुवातीपासून आपल्याला ज्या फवारण्या करायच्या तर फवारणी करतेवेळी आपल्याला सुरुवातीलाच नीम ऑइल म्हणजे निंबोळी अर्क याची फवारणी करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आपण जे कराटे कीटकनाशक आहे प्रतिपंपासाठी 8-10 मिली याप्रमाणे घेऊन याची फवारणी करू शकतो। आता मात्र शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आणि जबरदस्त जे मार्केटमध्ये आणि सर्वच शेतकरी बांधव म्हणतात की ह्या औषधाचा आम्हाला जास्त प्रमाणे म्हणजे ह्या कीटकनाशकाचा अंडीनाशकाचा आम्हाला जास्त प्रमाणे रिझल्ट आलेला आहे, तर ते औषध म्हणजे जे कीटकनाशक अंडीनाशक म्हणजे प्रोपेक्स सुपर,
नागार्जुनाचं जे प्रपोज सूत्र आहे पृथ्वी पंपासाठी आपण 25 ते 30 मिली याप्रमाणे घेणं गरजेचं आहे आणि याची फवारणी करणं गरजेचं आहे. यामुळं तुमची कोणत्याही प्रकारची बोंडाळी असू द्या किंवा किडी असू द्या, पतंग असू द्या किंवा अंडी असू द्या, यांचा नायनाट करण्याचं काम हे जबरदस्तरित्या करतं आणि निश्चित स्वरूपात कापूस पिकाचं भरघोस उत्पादन वाढीसाठी ही जबरदस्त महत्त्वाची फवारणी ठरते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कापूस पिकावरील बोंडअळी नियंत्रण हे कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, नेमकी बोंडअळीचे प्रकार किती आहे आणि यावर आपण कोणत्या टप्प्यांमध्ये कोणत्या फवारण्या करायच्यात आणि शेवटची महत्त्वाची फवारणी ही एकदम जबरदस्त तुम्हाला सांगितली आहे. ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची. तुम्ही कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या गावातून आपली व्हिडिओ पाहतात ही देखील कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही कोणत्या कापूस पिकाची लागवड केलेली आहे, किती दिवसाचं तुमचं कापूस पीक झालेलं आहे ही देखील कमेंट्स करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.